ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बांदा येथे कारमधून मद्य घेऊन जाणाऱ्या चालकावर कारवाई. 10.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्काची कारवाई. सावंतवाडी तालुक्यातील बांदा गावच्या हद्दीत कारमधून विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या चालकावर कारवाई करत 10.3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूरच्या पथकाने केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोल्हापूर विभागाने आज 22 रोजी बांदा गावच्या हद्दीत पात्रा देवी ते बांदा रोड आरोसबाग फाट्या रस्त्यावर तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे संशयित वाहनांची तपासणी करत असताना एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर मॉडेलचे 4-चाकी वाहन क्रमांक MS07Q3104 या वाहनामध्ये कागदी पुट्ट्याच्या बॉक्समध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस मनाई असलेले भारतीय बनावटीचे विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या 750 मिलीच्या एकूण 804 सीलबंद बाटल्या असे एकूण 67 बॉक्स अवैधरित्या वाहन चालकासह मिळून आल्याने ते वाहनासह जप्त करण्यात आले. एकूण 10,30,800 इतका मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालक पंढरी रजनीनाथ सावंत वय 45 राहणार गोरवलीवाडी दिगस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक SS गोंदकर YN फंटागरे व कॉन्स्टेबल अमोल यादव सुशांत बनसोडे विलास पवार योगेश शेलार आदींनी केली. पुढील तपास SS गोंदकर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोल्हापूर विभाग हे करीत आहेत. महानगर न्यूजसाठी संभाजी चौगले कोल्हापूर.